सुप्रभात मुलांनो, आज आपण शिकणार आहोत वर्ग 5वा विषय मराठी. कविता आहे सण एक दिन. ह्या कवितेचे कवी आहे यशवंत. तर आपण आता कविता म्हणूया. शिंगे रंगविली बाशिंगे बांधलेली चढविल्या झुलियाने दार राजा परधान्या रतन दिवान वजीर पठान तुस्त मस्त वाजंती वाजती लेजीम खेळती मिरवित नेती बैल लांगी दुलदुल तात कुणाची वशिंदे काही बांड खोंडे अवघड कुणाच्या शिंगांना बांधी अने गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत वाजती गड्यात उंगराच्या माळा सन बैल कोडा ऐसा चाले झुलीच्या खालती काय नसतील आसुडांचे वड उठलेले आणि कुटतील उद्याही कडाड ऐसेच आसुड पाठीवर जरी मिरविती परिधान्य हाती वेसनी असती घट्ट पाहा जरी जडकली जराशी मान तरी हे वेसन खेचतील सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे. तर मुलांनो, आपण या कवितेचे भावार्थ समजून घेऊया. तर याच्यातला पहिला कडवा आहे शिंगे रंगविली बाशिंगे बांधली चढविले जुनी आहे दार. तर कवी काय सांगतात, बैलांची शिंगे रंगविली आहे, त्यांच्या कपाळावर बाशिंगे बांधलेली म्हणजे बांधली गेली आहे, त्यांच्या अंगावर आरसे असलेल्या झुली चढवल्या गेलेल्या म्हणजे बैल पोळ्यानिमित्त बैलांना सजवलेलं आहे. त्याच्यानंतरचा कडवा आहे राजा परधान्या रतन दिवान वजीर पठान तुस्त मस्त वाजत्री वाजती लेजीम खेळती मिरवित नेती बैला लागली. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राजा राजा परधान्या रतन दिवान वजीर पठा नावाचे सगळे बैल, बघा बैलांची नाव आहेत बरे, सजवलेले जातात, वाजंत्री वाजत असते, लेझीम खेळत त्या बैलांना गावात मिरवत नेले जाते. त्यानंतरचा कडवा आहे दुलदुलदार कुणाची वशिंडे काही मांड कोंडे अवखड कुणाच्या शिंगांना बांधलेले गोंडे हिरवे तांबडे शोभिवंत. याचे सांगतात की या सर्व बैलांमध्ये या सर्वात बैलांमध्ये काही वृद्ध तर काही तरुण बैल आहेत. वृद्ध बैलांच्या पाठीवर वशिंड हालतात तर काही तरुण गोरे चपड असे म्हणजे उभे राहतात. कुणाच्या शिंगांना हिरवे तांबड्या रंगाचे गोंडे बांधलेले असते. वाजती गड्यात भुंगराच्या माळा सन बैल कोडा ऐसा चाले झुलीच्या खालती काय नसतील आसुरांचे वळ उठलेले. या बैलांच्या गड्यात भुंगरांच्या माळा आहेत असा बैल कोडा सर्वत्र आनंदाने साजरा होत असतो. पण या बैलांच्या पाठीवर ज्या झुली चढवलेल्या आहेत त्यासाठी चाबकाचे वळ उठलेले असतील का? आणि कुठतील उद्याही कडाड ऐसेच आसुड पाठीवर जरा विरली ती परी धान्य हाती बेसनी असती घट्ट पहा. आज जरी या बैलाच्या पाठीवर रंगीबिरंगी झुली चढवल्या असल्या तरी त्या खाली चाबकाचे बळ असतीलच आणि असे चाबकाचे फटके उद्या देखील पाठीवर पडणार आहेत. आपल्या धान्याबरोबर बैल मिरवत असले तरी त्यांची बेसन धनी म्हणजे मालक आपल्या हातात आवळून घेतात किंवा ठेवतात. जरी झटकली जराशी मान तरी हे बेसन खेचतील सन एक दिन बाकी वर्षभर ओझे मर मर ओढायचे. यामध्ये काय सांगितलेलं आहे, बैलांनी थोडी जरी मान झटकली तरी हे मालक आपल्या हातातील बेसन खेचतात. बैल पोळा हा सण एक दिवस साजरा केला जातो पण बाकी वर्षभर ओझे वाहणे व कष्ट करणे त्यांना अपरिहार्य असते. तर तुम्हाला ही कविता समजलेली असेल. ह्या कवितेमध्ये आलेले शब्दार्थ आपण बघून घेऊया. बाशिंग म्हणजे बैलाच्या कपाळावर बांधण्याचे कागदाचे किंवा बेगडाचे आभूषण. ऐनदार म्हणजे लहान लहान आरसे लावून केलेली शोभिवंत सजावट. दुलदुलने म्हणजे हालणे.
बैलाने वशिंडाचे बैलांच्या पाठीवरील उंच भाग, जो बैलाला उंच पाठीवर एक भाग असतो. खोंड म्हणजे तरुण बैल. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता समजलेली असेल, एकदा घरी वाचून घ्यावे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.